मुंबईच्या डोंगरी भागामध्ये इमारत कोसळली आणि याच्यामध्ये तब्बल 15 जास्त कुटुंब या इमारतीखाली गाडली गेल्याचं बोललं जात आहे. मात्र ही इमारत नेमकी आहे कोणाची याच्यावरनं सध्या खलबत सुरू आहेत. आपल्यासोबत म्हाडा अध्यक्ष आहेत उदय सामंत. डोंगरीमधली जी इमारत पडली आहे ती नेमकी कोणाच्या अखत्यारखाली येते आणि कोणाची येते? सर्वप्रथम मला सांगायचं आहे की जी प्राथमिक माहिती सुरुवातीलाच आमच्या अधिकाऱ्यांकडनं माझ्यापर्यंत मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्या मंत्र्यांपर्यंत आली ती म्हाडाची इमारत होती अशा पद्धतीची माहिती आलेली होती. आणि म्हणून मी म्हाडाचा अध्यक्ष म्हणून असं सांगितलं होतं की जे जे ह्याच्यामध्ये दोष आहेत त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू. परंतु सगळी कागदांची छाननी केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की डोंगरीमध्ये नंबर 8 जी म्हाडाची बिल्डिंग होती त्याच्या बाजूलाही अनधिकृत बिल्डिंग एका ट्रस्टनं बांधलेली होती आणि ती कोसळलेली आहे आणि त्या कोसळलेल्या इमारतीमध्ये 15 मृत्यू झालेला आहे. पण ही दुर्दैवी बाब आहे. मी मुंबई कमिशनरना देखील चर्चा त्यांच्याशी करणार आहे, म्हाडाच्या उपाध्यक्षांची देखील चर्चा करणार आहे. कोणाचीही बिल्डिंग असू दे, कुणीही अनधिकृत बांधलेली असू दे, परंतु मी जी भूमिका म्हाडाची बिल्डिंग असती त्यावेळी जी घेतलेली होती तीच भूमिका संबंधित खात्यानं घ्यावी ही मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. जमीन नक्की कोणाची हे देखील आता तपासावं लागेल. परंतु 1993 हे स्ट्रक्चर तयार झालेलं होतं ज्याच्यामध्ये आज 15 मृत्यू झालेला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये अशा अनधिकृत बांधकामं 50 पूर्वीची बांधकामं आहेत, 25 बांधकामं आहेत आणि नव्यानं जी बांधकामं उभी राहतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. पण म्हाडा तर पुढे येतं आहे पण BMC देखील कारवाई करावी ह्या सूचना माझ्या कमिशनरना राहणार आहेत. त्याच्या सेस बिल्डिंग आहेत म्हाडाच्या अखत्यारीमध्ये आहेत त्यांची स्ट्रक्चरल ऑडिट झालीत का याचा मी तपास करणार आहे. जर झालेली नसेल तर पुन्हा एकदा तपासण्याच्या मी सूचना देणार आहेत. परंतु अशा दुर्दैवी घटना मुंबईतच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि म्हाडांच्या वसाहतीमध्ये घडू नये याची दक्षता माझ्याकडनं नक्की घेतली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. Thank you.